सॉनिक ऑक्टेव्स किड्स चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन कार्टून व्हिडिओ सर्वात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. गोष्टीचं नाव आहे दोन हाता एवढा धूर. एकदा काय झालं, सम्राट कृष्णदेवरायांचा दरबार भरला होता. दरबारात अनेक विषयांवर बोलणी चालू होती आणि असं बोलता बोलता एकदम अचानक चतुराईवर लोक बोलायला लागले. एक मंत्री म्हणाला, महाराज, आपल्या दरबारात चतुर लोकांची कमतरता नाहीये. मला संधी मिळाली तर मी हे सिद्ध करू शकतो. सेनापती म्हणाला, पण अन्नदाता, तेनालीरामासमोर कोणालाही आपली चतुराई सिद्ध करण्याची संधीच मिळत नाही. प्रत्येक वेळी आपला तेनालीराम मध्येच येऊन टपकतो. सम्राट गंभीर झाले. काहीतरी विचार करून ते म्हणाले, ठीक आहे, आज आपल्या दरबारातल्या सर्व लोकांना आपली चतुराई सिद्ध करण्याची पूर्ण संधी मिळेल आणि त्यावेळी तेनालीराम तुमच्यात असणार नाही. दरबारातल्या लोकांना खूप छान म्हटलं, त्यांना खूप आनंद झाला. सम्राट कृष्णदेवरायांनी जवळच जळत असलेल्या उदबत्तीकडे पाहिलं. उदबत्तीतून धूर निघत होता. त्या धुराकडे बघून तिकडे बोट करून ते म्हणाले, मला ह्या उदबत्तीचा दोन हाता एवढा धूर पाहिजे. जो मला दोन हात धूर देईल तो तेनालीरामहून चतुर ठरेल. सम्राटांची मागणी ऐकून सारेच दरबारी गोंधळले. धूर कसा काय बा मोजला जाईल आणि तो धरून किंवा भरून राजाला कसा देता येईल? कोणाला काहीच कळेना. पुष्कळ लोकांनी हाताने धूर मोजण्याचा प्रयत्न केला, पण त्या वाकड्या तिकड्या गतीने आणि आकाराने येणारा धूर हात वर केला की तो विरून जायचा. संध्याकाळपर्यंत दरबारातली कोणतीही व्यक्ती धूर मोजू शकली नाही का धूर धरू शकली नाही. सम्राट कृष्णदेवांना या सर्व लोकांची अवस्था पाहून आणि त्यांचा गोंधळ पाहून हसू येऊ लागलं. दरबारातले लोक कृष्णदेवरायांना म्हणाले, महाराज, तेनालीरामला पाचारण करावे आणि हे काम त्याला करायला सांगावे. हे काम जर तेनालीराम करू शकला तर आम्ही सर्वजण त्याच्या चतुराईला मानू, पण जर तोही अपयशी ठरला तर मात्र आपण त्याला आमच्यासारखा सामान्य समजावा. हा, राजाने तेनालीरामला निमंत्रण पाठवलं. तेनालीराम दरबारात हजर झाला. राजाने त्याला दोन हाता एवढा धूर आणायला सांगितलं. तेनालीराम म्हणाला, आपली आज्ञा शिरसावून दे महाराज, मी प्रयत्न करून पाहतो. तेनालीरामनी सेवकाला बोलावलं आणि त्याच्या कानात काहीतरी तो कुजबुजला. थोड्याच वेळात सेवक काचेची दोन हात लांब नळी घेऊन आला. तेनालीरामनी त्याच्या हातातनं ती नळी घेतली आणि त्याचं तोंड त्या सुगंधी उदबत्तीतून निघणाऱ्या धुरावर ठेवलं. धूर नळीमध्ये भरू लागला. काही वेळातच नळी पूर्णपणाने धुराने भरली. तेनालीरामनी त्याचं तोंड बुचाने बंद केलं आणि मग ते सम्राट कृष्णदेवरायांना देत तो म्हणाला, हा घ्या महाराज, मोजून दोन हात धूर मी तुम्हाला समर्पित करीत आहे. सम्राट त्याच्या चतुराईवर प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या गळ्यातली मोत्याची माळ तेनालीरामला बक्षीस म्हणून दिली आणि म्हणाले, तू खरोखरच सगळ्यांच्या पेक्षा चतुर आहेस तेनालीराम. दरबारातल्या सर्व लोकांनी लाजेनी माना खाली घातल्या आणि तेनालीरामची चतुराई मान्य केली.